14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामा इथं दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराचे 40 जवान शहीद झाले होते. त्यापैकी 2 जवान महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातले होते. लोणार येथील नितीन शिवाजी राठोड आणि मलकापूर येथील संजय भिकमसिंग राजपूत हे 2 ते जवान होते. 1 वर्ष पूर्ण झाल्यानं आज त्यांना धार्मिकतेची जोड देत आगळी वेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली. पुलवामा हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालं असून मलकापूर आणि लोणार या शहीदांच्या गावी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्यात मलकापूर शहरात शहीद संजय राजपूत यांना मानवंदना देण्यासाठी भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्ये भारतीय लष्कर आणि सर्जिकल स्ट्राईक करून एक प्रकारे या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली असं म्हणता येईल. त्यावर शहीद संजय राजपूत यांच्या परिवारानं आणि मित्रांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. तर शहीद संजय हे आपल्यातच आहेत अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. यावेळी नागरिकांसह विद्यार्थ्यांनी देखील श्रद्धांजली वाहिली.